कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या थेट पाईपलाईन योजनेचं काम अंतिम टप्प्यात आलं असून दसरा ते दिवाळी या दरम्यान योजनेचा लोकार्पण करण्यात येईल अशी घोषणा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. 2010 ते 2015 या काळात सत्तेत असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारनं कोल्हापूरकरच्या स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरवठ्यासाठी 488 कोटीची काळंबावाडी थेट पाईपलाईन योजना मंजूर केली होती. आता या योजनेचं काम पूर्ण झालं असून दसऱ्या दिवशी काळंबावाडी धरणातील पाणी जलवाहिनीद्वारे पुईकडे येथे जलशुद्धीकरण केंद्रात घेण्यात येईल. त्यानंतर दसरा ते दिवाळी दरम्यान योजनेचं पाणी कोल्हापूरकरांना दिलं जाणार आहे असं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आढावा बैठकीत झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. त्याचबरोबर या योजनेचा लोकार्पणाचा मुहूर्तही त्यांनी यावेळी सांगितला. या सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना निमंत्रित केलं जाणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.